राज्यपाल रमेश बैस यांनी भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचली असं अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे. काल महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस जे झारखंड मधून येतात, ज्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी कुठलाही संबंध नसताना भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली अधिकृत स्क्रिप्ट वाचत होते. त्यामध्ये त्यांनी असंच म्हटलं की मराठा साम्राज्याची स्थापना पेशवे बाजीराव किंवा पेशव्यांनी केली. त्यांना सांगतो, लहान बाळ जरी असेल महाराष्ट्र आणि देशामधलं, त्याला माहीत आहे मराठा साम्राज्याची स्थापना केवळ आणि केवळ विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती. पेशवे हे शिवाजी महाराजांच्या हाताखाली नोकरदार होते, नोकरी करायचे. संभाजी पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात त्यांच्या आदेशावरून पेशव्यांनी ज्या ज्या ठिकाणी मराठा साम्राज्याचा विस्तार झाला, तो राजस्थान असेल, तो धारवाड असेल, तो बुंदेलखंड असेल, या भागामध्ये मदतनीस म्हणून पेशव्याला पाठवलेला आहे. बुंदेलखंडमधील छत्रसाल बुंदेला हे स्वतः शिवाजी महाराजांना अभिवादन करायला रायगडावर आले होते. त्यावेळी शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी बुंदेलखंडमध्ये त्यांचं साम्राज्य स्थापन केलं. मुळामध्ये सांगण्याचं तात्पर्य असं की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी च्या नंतर राज्यपाल रमेश बैस यांनी जे वादग्रस्त विधान केलेलं आहे, यामध्ये मराठा साम्राज्याचा अपमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्यातील थोरले शाहू महाराज यांच्या गादीचा तो अपमान आहे. भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचण्याचं त्यांनी काम केलंय. आमची विनंती त्यांना आहे, जंजिरा किल्ला कोणी घेतला याबाबतही तुम्हाला माहिती नसेल तर एकदा माहिती घ्यावी. छत्रपती संभाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचं धाडस केलं होतं, पण हसन अली खानाच्या मोहिमेमुळे ती मोहीम अर्ध्यावर सोडावी लागली. त्यानंतर जंजिरा हा अजिंक्य राहिलेला आहे. जर आपल्याला इतिहासाची माहिती नसेल तर कृपा करून महाराष्ट्राच्या इतिहासात आपण लुडबुड करू नये, आणि जर माहिती असेल तरच तुम्ही बोलावं. मात्र आपण भाजपचे प्यादे होऊ नका. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, जबाबदारीनं बोला. हीच आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. अन्यथा जे भगतसिंग कोश्यारीबद्दल घडलं तेही तुमच्याबद्दल घडेल याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.